वेलकम स्टूडेंट्स, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टर चालू करणार आहोत, दॅट इज कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स बॉडी ऑर्गनायझेशन इज सिम्पल, बट इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स बॉडी स्ट्रक्चर्स आर कॉम्प्लेक्स, सो दे नीड कंट्रोल ओव्हर देअर लाईफ प्रोसेसेस and coordination between various systems to maintain homeostasis. Nature मध्ये आपण पाहतो की काही ऑर्गॅनिझम्स हे युनिसेल्युलर आहेत, काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स यांचं बॉडी ऑर्गनायझेशन हे सिम्पल प्रकारचं आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये डेव्हलप्ड कंट्रोल मेकॅनिझमची तेवढी आवश्यकता दिसत नाही. परंतु मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये मात्र स्ट्रक्चर्स हे कॉम्प्लेक्स आहेत आणि त्यामुळे वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस कंट्रोल करण्यासाठी आणि वेगवेगळ्या सिस्टीम्स ह्या मेंटेन असणं आवश्यक आहे, जेणेकरून शरीराचं होमिओस्टॅसिस म्हणजे इंटरनल एन्व्हायरमेंट हे मेंटेन राहतं आहे. आणि यासाठी वेगवेगळ्या सिस्टीमवर व्हेरियस सिस्टीम्सवर कोऑर्डिनेशन असणं हे अतिशय आवश्यक आहे. आता कंट्रोल म्हणजे नियंत्रण ठेवणे, तर कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय साधणे. आता समन्वय म्हणजे काय पद्धत आहे, तर वेगवेगळे जे काही ऑर्गन्स आहेत हे एकमेकांच्या अनुषंगाने जेव्हा कामं करतात तेव्हा त्याला कोऑर्डिनेशन असं म्हणतात. जसं आपण पाहतो की जेव्हा आपण फास्ट रनिंग करत आहोत, तर अशा वेळेस शरीरामध्ये होणारे जे बदल आहेत, जसं पल्स रेट वाढतो, रेस्पायरेटरी रेट वाढतो, बरोबर आहे, त्यानंतर शुगर जी आहे हिचा मॅक्झिमम वापर केला जातो, या सगळ्या एकाच वेळेला घडून येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या सिस्टीममधल्या क्रिया आहेत त्यांचा एकच पर्पज आहे की रनिंगच्या वेळेस लागणारी जी काही एनर्जी आहे ती शरीराला किंवा सेल्सला पुरवली जावी. आणि त्यासाठी या वेगवेगळ्या ज्या सिस्टीम आहेत, मेटाबॉलिझम आहे, त्यानंतर रेस्पायरेटरी आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, तर या वेगवेगळ्या सिस्टीम्स ह्या एकमेकांना कोरिलेट करून जे काही वर्किंग करतात त्याला कोऑर्डिनेशन असं म्हणतात. अँड द पर्पज इज टू मेंटेन द होमिओस्टॅसिस ऑफ बॉडी. शरीराचं जे काही इंटरनल ॲटमॉस्फिअर आहे ते नॉर्मल ठेवणं हा त्याचा मेन पर्पज आहे. प्लांट्स अँड ॲनिमल्स बोथ शो अ कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मेकॅनिझम. तर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हे जे मेकॅनिझम आहे हे प्लांट्स आणि ॲनिमल्स या दोघांमध्येही आपल्याला पाहायला मिळतं. इन प्लांट्स कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इज डन बाय सेंडिंग केमिकल सिग्नल्स अँड ब्रिंगिंग आउट व्हेरियस टाईप्स ऑफ मुवमेंट लाईक फोटोट्रॉपिक, किमोटॅक्टिक, त्यानंतर थिंगोमॅटॅक्टिक इटीसी. तर प्लांटमध्ये सुद्धा हे जे कंट्रोल किंवा कोऑर्डिनेशन आहे हे वेगवेगळे केमिकल सिग्नल्स किंवा हॉर्मोन्सच्या स्वरूपामध्ये पाठवून ह्या ज्या वेगवेगळ्या मेकॅनिझम आहेत, फोटोट्रॉपिझम किंवा किमोटॅक्टिझम, तर ह्या मेकॅनिझम्स ह्या कंट्रोल ठेवल्या जातात. हायर व्हर्टिब्रेट्स शो ग्रॅज्युअल इन्क्रीज इन कॉम्प्लेक्सिटी इन देअर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन अँड गिव्ज बोथ इलेक्ट्रिकल अँड केमिकल सिग्नल्स. जे काही हायर व्हर्टिब्रेट्स आहेत किंवा हायर ऑर्गॅनिझम्स आहेत यांच्यामध्ये आपण पाहतो की बॉडी सिस्टीम ही कॉम्प्लेक्स होत जाते आणि त्याच्यामुळं सिमिलरली कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनचं जे मेकॅनिझम आहे हे सुद्धा कॉम्प्लेक्स किंवा हायली इव्हॉल्ड पाहायला मिळतं आहे. आणि यामध्ये दोन्ही प्रकारचे सिग्नल्स आहेत, पहिलं आहे इलेक्ट्रिकल सिग्नल्स आणि दुसरे आहेत केमिकल सिग्नल्स. स्पॉन्जेसमध्ये पाहू, इन स्पॉन्जेस द पोरीफेरा आर द मोस्ट प्रिमेटिव्ह टाईप ऑफ ॲनिमल फायला ऑर फायलम. पोरीफेरा फायलम जो आहे हा सगळ्यात प्रिमेटिव्ह असा फायलम आहे. इन स्पॉन्जेस अ प्रॉपर नर्वस सिस्टम इज लॅकिंग. स्पॉन्जेसमध्ये आपल्याला एक कम्प्लीट नर्वस सिस्टम ही पाहायला मिळत नाही. टू ब्रिंग इफिशियंट वर्किंग ऑफ बॉडी मल्टीसेल्युलर ॲनिमल्स leads to specialization of cells for various activities like digestion, respiration, excretion and other. मग बॉडीचं
व्यवस्थितरित्या जे काही मेकॅनिझम आहे किंवा वर्किंग आहे हे चालावं, यासाठी मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये ज्या सेल्स आहेत त्या स्पेशलाइज होत असतात आणि आपलं आपलं एक वेगळं फंक्शन त्या परफॉर्म करतात, जसं डायजेशन, रेस्पायरेशन, एक्सक्रेशन अँड अदर. इन स्लाईट हायर ॲनिमल्स डिफरंट सेल्स फॉर्म टिश्यूज, ऑर्गन्स अँड सिस्टीम्स दॅट वर्क इन कोऑर्डिनेशन फॉर स्मूथ इंटरनल फंक्शनिंग ऑफ बॉडी अँड द ऑर्गॅनिझम मस्ट बी एबल टू रिस्पॉन्ड टू व्हेरियस स्टिम्युलाय ऑर द चेंजेस इन द एक्सटर्नल इन्व्हायरमेंट. आता हायर ऑर्गॅनिझम जे आहेत यांच्यामध्ये ज्या नंबर ऑफ सेल्स आहेत त्यांच्यापासून टिश्यू तयार होतात, टिश्यूपासून ऑर्गन्स आणि ऑर्गन्सपासून ऑर्गन सिस्टीम ह्या तयार केल्या जातात. आणि ह्या ज्या वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टीम्स आहेत यांच्यामध्ये जर प्रॉपर कोऑर्डिनेशन असेल तर इंटरनल फंक्शनिंग ऑफ बॉडी आहे हे रेग्युलर किंवा एका स्मूथ मॅनरमध्ये कंटिन्यू चालू राहते. आणि यासोबतच ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्यांनी एक्सटर्नल इन्व्हायरमेंटमध्ये होणारे जे काही बदल आहेत किंवा एक्सटर्नल इन्व्हायरमेंटमधून येणारे जे काही स्टिम्युलस आहे त्यांनासुद्धा प्रॉपर रिस्पॉन्स देणं हे तेवढंच आवश्यक आहे. लाईक इन हायड्रा अँड प्लॅनारिया. इन हायर अँड मोर कॉम्प्लेक्स ॲनिमल्स इट इज डन बाय टू कोऑर्डिनेटिंग सिस्टम्स. हायर ऑर्गॅनिझम्समध्ये हे कोऑर्डिनेशन दोन मेथडद्वारे चालते. पहिलं आहे नर्वस सिस्टीम, ज्यामध्ये इलेक्ट्रिकल सिग्नल्स इन्क्लूड केले जातात. दुसरी आहे एंडोक्राईन सिस्टीम, ज्यामध्ये हॉर्मोन्स किंवा केमिकल्सद्वारे बॉडीचं मेकॅनिझम हे कोऑर्डिनेटेड मॅनरमध्ये चालू ठेवल्या जातात. तर नर्वस कोऑर्डिनेशन बघू. नर्वस सिस्टीम इन हायड्रा, अगोदर आपण जे काही सिंपल फॉर्म आहेत नर्वस सिस्टीमचे ते पाहणार आहोत. हायड्रा इट शोज डिफ्यूज्ड नर्वस सिस्टीम. हायड्रामध्ये जी नर्वस सिस्टीम आहे ही डिफ्यूज्ड आहे, विखुरलेली आहे. इट इज द मोस्ट प्रिमिटिव अँड सिम्पल नर्वस सिस्टीम. एकदम सिम्पल टाईपची नर्वस सिस्टीम ही हायड्रामध्ये पाहायला मिळते. इट कन्सिस्ट ऑफ सेन्सरी नर्व सेल्स अँड नर्व फायबर्स. यामध्ये सेन्सरी नर्व सेल्स आणि नर्व फायबर्स हे समाविष्ट आहेत. द नर्व सेल्स आर डिस्ट्रीब्युटेड ऑल ओवर द बॉडी इन द फॉर्म ऑफ नर्व नेट. हा जो हायड्रा आहे तर यामध्ये ऑल ओवर बॉडी आपल्याला नर्व सेल्स या आहेत या डिस्ट्रीब्यूट झालेल्या पाहायला मिळतात इन द फॉर्म ऑफ नर्व नेट. देर आर टू नर्व नेट बोथ इन मेजोग्लिया, वन कनेक्टेड टुवर्ड्स इपिडर्मिस अँड अदर इज टुवर्ड द गॅस्ट्रोडर्मिस. आता ह्या ज्या नर्व नेट आहेत ह्या आपल्याला दोन पाहायला मिळतात, विच इज प्रेझेंट इन मेजोग्लिया. मेजोग्लिया काय आहे? दॅट इज द लेअर एंडोडर्म आणि एक्टोडर्म यांच्यामध्ये असणारी लेअर जी आहे. तर एक बाजू जी आहे ही बाहेरच्या बाजूने इपिडर्मिससोबत जोडलेली आहे, तर एक ही गॅस्ट्रोडर्मिस म्हणजे आतल्या लेअरशी जोडलेली आहे. द सेन्सरी सेल्स आर स्कॅटर्ड इन द बॉडी सेल्स अँड टेंटॅकल्स. आता ह्या ज्या सेन्सरी नर्व सेल्स आहेत ह्या ऑल ओवर बॉडी वॉल आणि टेंटॅकल्स यांच्यामध्ये पसरलेल्या आहेत. सेन्स ऑर्गन्स आर ॲबसेंट. हायड्रामध्ये आपल्याला कोणतेही सेन्स ऑर्गन्स पाहायला मिळत नाहीत. द नर्व एम्पल्स शो नो डायरेक्शन. यामध्ये नर्व एम्पल्स जे आहे त्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलर डायरेक्शन पाहायला मिळत नाही. ॲक्टिवेशन ऑफ सेन्सरी सेल्स कॅन हॅपन ॲट एनी पॉईंट. सेन्सरी सेल्स या कोणत्याही पॉईंटला ॲक्टिवेट होऊ शकतात अँड फ्रॉम धिस पॉईंट इम्पल्स कॅन बी कॅरीड थ्रू आउट द बॉडी इन एनी डायरेक्शन. आणि ज्या ठिकाणाहून इम्पल्स ही तयार झालेली आहे त्या ठिकाणाहून ती इम्पल्स पुढे कॅरी केली जाते इन एनी डायरेक्शन. दॅट ब्रिंग्स मुवमेंट ऑफ बॉडी ऑर टेंटॅकल्स. आणि ज्याच्यामुळं बॉडीची किंवा टेंटॅकल्सची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते. एक्झाम्पल ड्युरिंग कॅचिंग ऑफ प्रे, ड्युरिंग फीडिंगच्या वेळेस प्रे कॅच करण्याची जी ॲक्शन आहे
that is due to stimulation of sensory cells and nerve fibers. म्हणजे जसं आपण ह्युमन बीइंगमध्ये पाहतो की नर्व इम्पल्स ही कंडक्ट करण्यासाठी डेंड्रॉन टू एक्झॉन या पद्धतीने मुवमेंट होत असते किंवा एका पर्टिक्युलर डायरेक्शनमधून ती मुवमेंट केली जाते, परंतु हायड्रामध्ये हे जे इम्पल्स कंडक्शन आहे यासाठी पर्टिक्युलर डायरेक्शन पाहायला मिळत नाही. ज्या ठिकाणी नर्व सेल ॲक्टिवेट झाली त्या ठिकाणापासून पुढे नर्व इम्पल्सचं कंडक्शन केलं जातं. देन नर्वस सिस्टम इन प्लॅनॅरिया, दॅट इज फ्लॅटवर्म. प्लॅनॅरिया इज अ फ्लॅटवर्म दॅट बिलॉंग्स टू फायलम प्लॅटी हेल्मेंथेस. इट शोज सेंट्रल नर्वस सिस्टम लोकेटेड ऑन व्हेंट्रल साईड ऑफ बॉडी. प्लॅनॅरियामध्ये नर्वस सिस्टम ही व्हेंट्रल साईडला लोकेटेड आहे. इट कन्सिस्ट ऑफ अ मास ऑफ सेरेब्रल गँग्लियॉन अपियर्स इन्व्हर्टेड यू शेप्ड ब्रेन. आता प्लॅनॅरियामध्ये जे काही सेरेब्रल गँग्लियॉन्स जे आहेत, आता गँग्लियॉन्स नंबर ऑफ नर्व फायबर्स एकत्र येऊन जो मास सारखं स्ट्रक्चर बनवतात त्याला गँग्लियॉन असं म्हणतात. आणि ह्या गँग्लियॉन यामध्ये आपल्याला प्रेझेंट पाहायला मिळतात, ज्यामुळं ब्रेनचा आकार जो आहे हा यू शेप्ड पाहायला मिळतो. दीज लाय इन द एंटीरियर ऑर हेड रिजन and from each ganglion 9 branches arises towards outer side. आता हे जे आहे यू शेप्ड ब्रेन हे इंटेरियर किंवा हेड रिजनमध्ये प्रेझेंट असते, ज्याच्यापासून 9 ब्रांचेस या निघत असतात. व्हेंट्रली फॉर्म बिलो गँग्लियॉन अरायजेस अ पेअर ऑफ व्हेंट्रल नर्व कॉर्ड ऑर अ लॉन्ग नर्व कॉर्ड. व्हेंट्रली म्हणजे पुढच्या बाजूने, हे जे गँग्लियॉन आहे त्याच्या पुढच्या बाजूपासून व्हेंट्रल नर्व कॉर्ड किंवा लॉन्ग नर्व कॉर्ड्स या तयार होतात. अँड दीज नर्व कॉर्ड्स आर इंटरकनेक्टेड टू इच अदर बाय ट्रान्सफर नर्व इन अ लॅडर लाईक मॅनर. आणि हे जे काही व्हेंट्रल नर्व कॉर्ड्स आहेत हे एकमेकांना इंटरकनेक्टेड झालेले असतात ट्रान्सफर्स नर्वद्वारे, ज्याच्यामुळं त्याचं ॲपिअरन्स हे लॅडर लाईक शिडीप्रमाणे पाहायला मिळतं. द पेरिफेरल नर्व प्लेक्झस आर रायझिंग लॅटरली फ्रॉम BNC. आता हे ज्या व्हेंट्रल नर्व कॉर्ड्स आहेत यांच्यापासून लॅटरली डायरेक्शनमध्ये पेरिफेरल नर्वस किंवा पेरिफेरल नर्व्स ह्या तयार होत असतात, ज्या एकत्र येऊन पेरिफेरल नर्व प्लेक्झस हे स्ट्रक्चर तयार करतात. द पेरिफेरल नर्वस सिस्टम इन्क्लूड्स सेन्सरी सेल्स अरेंज्ड इन लॅटरल कॉर्ड्स इन द बॉडी. आता पेरिफेरल नर्वस सिस्टीमपासून सेन्सरी नर्व्स ह्या निघत असतात, ज्या की शरीराच्या लॅटरल बाजूनी लॅटरल कॉर्ड जे आहेत तर या ठिकाणी त्या अरेंज केलेल्या पाहायला मिळतात. म्हणजे यू शेप्ड आहे ज्याला 9 ब्रांचेस आहेत. अ पेअर ऑफ फोटो सेन्सरी स्ट्रक्चर द आईज आर लोकेटेड ऑन डॉर्सल साईड ऑफ द ब्रेन. बघा, स्पॉन्जेसमध्ये कुठलंही सेन्स ऑर्गन आपल्याला पाहायला मिळालेलं नाही तर किंवा हायड्रामध्ये, तर प्लॅनॅरिया जे आहेत यांच्यामध्ये आपल्याला फोटोसेन्सरी आईज हे स्ट्रक्चर बॉडीच्या डॉर्सल साईडला पाहायला मिळतं. म्हणजे जसजसं फायलम हे चेंज होत राहतील तसतसं आपल्याला त्यांच्यामध्ये काही ना काही इम्प्रूव्हमेंट हे पाहायला मिळत जातं. लॅटर ऑन ग्रॅज्युअल इव्होल्युशन ऑफ न्यूरल सिस्टीम ऑकर्स. आणि नंतर नंतर हे जे नर्व टिश्यूज आहेत यांच्यामध्ये बदल होत जातात. देअर इज हाय लेवल ऑफ स्पेशलायझेशन इन द फॉर्म ऑफ न्यूरॉन्स अँड अल्सो इन एन्टायर सिस्टीम. आणि याचा परिणाम म्हणून जे काही न्यूरॉन्स आहेत किंवा जी काही सिस्टीम आहे यांच्यामध्ये आपल्याला वरचेवर बदल झालेला पाहायला मिळतो. इट फॉर्म्स सेंट्रलाइज्ड नर्वस सिस्टीम. आणि पुढे यापासून एक सेंट्रल नर्वस सिस्टीमही तयार होते. एक्सपान्शन इन साईज ऑफ ब्रेन अँड इट्स फंक्शन ऑकर. जसजसं फायलम हे इव्हॉल्ड होत जातात तसं तसं आपण पाहतो की ब्रेनचा जो साईज आहे आणि त्याचे फंक्शन्स जे आहेत यांच्यामध्ये थोडा थोडा बदल झालेला पाहायला मिळतो, डेव्हलपमेंट होत असते. दिस हॅज लीड फॉर्मेशन ऑफ व्हेरियस सेन्स ऑर्गन्स वर्किंग इन कॉर्डिनेशन अँड मेंटेन इंटरनल इन्व्हायरमेंट विथ दॅट ऑफ एक्सटर्नल इन्व्हायरमेंट. आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणजे काय आहे की
हे जे सेन्स ऑर्गन्स आहेत, हे नंबर ऑफ सेन्स ऑर्गन्स एक पर्टिक्युलर कोऑर्डिनेटेड मॅनरमध्ये काम करत असतात, ज्यांच्याद्वारे इंटरनल इन्व्हायरमेंट जे आहे बॉडीचं हे ॲज कम्पेअर टू द एक्स्टर्नल इन्व्हायरमेंट हे मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न त्या करत असतात. अल्सो देर इज इव्होल्युशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नेटवर्किंग सिस्टीम विच इफिशियंटली ट्रान्समिट सिग्नल्स बिटवीन वन पार्ट ऑर ऑर्गन्स ऑफ द बॉडी टू अनदर. आता ही जी इव्हॉल्व झालेली कॉम्प्लेक्स नेटवर्किंग सिस्टीम आहे किंवा नर्वस सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये बदल होत चाललेला आहे, दॅट इफिशियंटली ट्रान्समिट द सिग्नल्स शरीराच्या एका भागापासून दुसऱ्या भागापर्यंत दुसऱ्या ऑर्गनपर्यंत सिग्नल्स ट्रान्सफर करण्यासाठी हा बदल महत्त्वाचा ठरत असतो. ओके, दिस इज ऑल अबाउट द इंट्रोडक्टरी पार्ट. सॉल्व दिस क्वेश्चन्स and thank you.